Shyama. Shyama Chhatrapati. With your consent and permission, sir, I am speaking in Marathi. Yeah. आदरणीय अध्यक्ष महोदय, आज मी एक महत्वपूर्ण विषयावर सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो. मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय देताना मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देत हा खटला 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे हस्तांतरित केलाय. या निर्णयामुळे मराठा समाज प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गत वर्षी मिळालेल्या आरक्षणाच्या आधारे विविध ठिकाणी समाजातील अनेकांचे नियुक्त्या शैक्षणिक प्रवेश मिळाले होते. या सर्व प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्यांचे भविष्य धोक्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून अन्यायाविरुद्ध लढा उभारला. भूमिपुत्रांनी न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य निर्माण केले. शिवछत्रपतींचे वंशज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात मागासलेल्या बहुजन समाजासाठी 50% आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता हे अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आरक्षणाची संकल्पना संविधानात आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका ठेवली होती. कारण बहुतांश मराठा समाज सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला होता. आजही मराठा समाजाची परिस्थिती काही बदल झालेली नाहीये, किंबहुना आरक्षणाची अभाव अधिकच बिघडलेली आहे. जस्ट मिनिट सर. मराठा समाजाचं आरक्षण फार मोठ्या त्यागातून व संघर्षातून मिळालेलं आहे. याविषयी ज्या काही अभ्यास समित्या नेमल्या होत्या त्या सर्वच अभिप्राय मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे सांगणारे होते. तरी मराठा समाजाला सर्वार्थाने आरक्षण हे दुर्दैव म्हणाले. जस्ट वन लाईन. तामिळनाडू सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून 69% केली आहे. गेले 26 वर्ष हा कायदा तिथे अंमलात आहे. या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा आरक्षणाचा कायदा करावा. मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती करू इच्छितो.